आता संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत आणि आता मी प्लम केक कम्प्लीट करणार आहे. मी 12 वाजता सोक करून ठेवले होते आपले ड्रायफ्रुट्स, ते मी दाखवते कसे झाले. हे बघा, आपले ड्रायफ्रुट्स खूप छान असे फुगलेले आहेत, मस्त असे सोक झालेत. आणि तुम्हाला दिसतंय इथे ऑरेंज ज्यूस पण त्याच्यावरती असा व्यवस्थित हे आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून छान पैकी ते सोक होत आहे. तर हे आता ऑलमोस्ट 4.5 ते 4 साडेचार तास हे छान असं हे झालेत, सोक झालेत. तर आता आपण पुढची प्रोसेस, केकची पुढची प्रोसेस करतोय. मी तुम्हाला दाखवते, इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आणि तो गरम झालाय. तर मी इथे 1/2 कप साखर घेतली आहे, म्हणजे 100 ग्रॅम साखर आहे ही. तर ही साखर आता आपण याचं कॅरामल करणार आहोत. तर इथे मी बिलकुल हलवलं नाहीये, कारण ही गॅस एकदम मंद ठेवायचा आणि ह्याचा आपण कॅरामल. तर हे बघा, साखर अशी छान अशी मेल्ट व्हायला लागली, अगदी बारीक गॅसच ठेवायचा, बिलकुल त्याला डिस्टर्ब नाही करायचं, ते आपोआप सगळी साखर मेल्ट होणार आहे. तर तुम्ही बघू शकताय आपलं कॅरामल होतं इथे आणि अजिबात ह्याची घाई करायची नाहीये. अगदी मंद गॅसवर मी करते, त्याच्यामुळे ते आपोआपच मेल्ट होत चालले. आणि या स्टेजला आपण आता ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम गूळ घालणार आहोत. तर हे बघा, 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम गूळ, कारण ह्याचा कलरही खूप छान येतो आणि ह्याची टेस्ट खूप छान लागते. तर हे दोन्ही आपण मेल्ट करून घेऊया खूप असं छान असं. आणि आता हे आपण थोडासा ह्याला कलर आला पाहिजे, ब्राऊन कलर, तोपर्यंत आपण जरा छान असं हलवूया. या पद्धतीने नक्की केक बनवून बघा, खूप छान होतो एकदम. त्याची टेस्ट डिफरंट लागते गूळ आणि साखर, पण नॉर्मली लोक साखर टाकूनच बनवतात, तुम्ही पाहिलं असेल. पण ही वेगळी पद्धत तुम्ही नक्की करून बघा. तर हे बघा, आता थोडंसं मेल्ट व्हायला हवं आहे अजून छान असं, थोडा कलर आला पाहिजे ह्याला. अशा पद्धतीने आपण ते मेल्ट करणार आहोत. तुम्ही बघू शकताय एकदम छान असं साखर आणि गूळ एक दुसऱ्यामध्ये एकजीव झालेले आहेत आणि छान मेल्ट झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, या स्टेजला गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडं थंड करणार आहोत आपण. तर मी आता इथे गॅस बंद करते, गॅस बंद केलेला आहे मी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडीशी किंचित साखर, नंतर दालचिनीचा एक छोटा पीस आणि 2 लवंगा आणि 2 काळी मिरी असं वाटून घेणार आहोत आपण. आता तुम्ही बघू शकता हे किंचित असं थोडस घट्ट असं झालेलं आहे आणि छान असं मेल्ट झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये 100 ml एवढं पाणी टाकते आणि आता आपण गॅस ऑन करूया. गॅस ऑन करून आपण आता काय करणार, ही छान असं शिजवून घेणार आहोत. आता थोडं हे घट्ट येते, पण जसजसं हे मिक्स होणार तसतसं हे पातळ होईल आणि छान अशी पेस्ट आपण शिजवून घेणार आहोत. तर आपण करून घेऊया हे. तर तुम्ही बघू शकताय मी छान असं हे मेल्ट झालेलं आहे आणि त्याला आता एक छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत गॅस बंद करून. तुम्ही गॅस बंद केलाय आणि आता आपण हे थंड करायला ठेवून देणार आहोत. तर मी इथे 200 ग्रॅम मैदा घेतलाय, म्हणजे 1 कप, 1 कप म्हणजे 200 ग्रॅम मैदा आहे. आणि आता जे आपण स्पायसेस वाटले होते, लवंग, दालचिनी आणि वेलची, तर ते आता आपण थोडेसे साखरेमध्ये, किंचित साखरेमध्ये मी ते वाटून घेतले होते. तर ते आता आपण चाळून घेऊया याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या ज्या वेलची ज्या साली वगैरे आहेत ते वरती राहतील. तर हे बघा चाळचा कचरा, तर इथे ते चाळून झालेलं आहे. इथे आपण 1 चमचा म्हणजे 1 TSP बेकिंग पावडर टाकतोय आणि 1/4 TSP बेकिंग सोडा. बेकिंग सोडा खूप जास्त नाही टाकायचा. तर आता हे मी चाळून घेते, त्याच्यामध्ये काय कचरा असेल तर तो राहील म्हणून. आणि आता आपलं हे झालेलं आहे, तर हे थोडं मिक्स करून घेऊया. तर आता मी काय करणार आहे, हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी आता यामध्ये मिक्स करणार आहे. त्याचं कारण असं आहे, जर ड्रायफ्रुट्स मी नंतर टाकले असतात ते खाली जाऊन बसतात. आता हे मैद्यामध्ये कोटिंग होऊन जातील आणि ते आपल्याला इतरत्र सर्वत्र पाहायला मिळतील, म्हणजे नाहीतर ते एकदम खाली बसतात केकमध्ये. तर मी आता हे यामध्ये टाकून घेतले, आता हे मिक्स झालं. आता इथे 1 चमचा बटर टाकते आणि 2 टीस्पून तेल टाकते. टोटल 3 टीस्पून तेल म्हणजे ऑइल झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं हे प्रमाण. आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण असं छानपैकी.
थोड़ी वेगळ्या पद्धतीने मी प्लम केक बनवते। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे कर्ड दही टाकतोय पण याच्यामध्ये हे बघा घट्ट दही टाकते मी आणि ते पण गोड आहे बिल्कुल आंबट नाहीये। तो 2 चमचे भरून आपण हे दही टाकायचं आहे याच्यामध्ये याने आपली टेस्ट जी आहे ती बॅलन्स व्हायला मदत होते आणि खूप छान अशी टेस्ट येते। तर हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण काय करणार आहोत जे आपण ड्रायफ्रूट सोक केले होते तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण यामध्ये सगळे टाकून घेऊया। आधी मी ऑरेंज ज्यूस टाकत नाहीये आधी सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेते। तर हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेते मी। आता हे सोक झाल्यानंतर ते डबल झालेत मी प्रत्येकी 2-2 चमचे एवढं घेतलं होतं तर साधारण 1 पूर्ण कप भरून झालेत म्हणजे साधारण 200 ग्रॅम एवढे हे ड्रायफ्रूट झालेले आहेत। आता 100 ग्रॅम होते त्याचे डबल झालेत म्हणजे 200 ग्रॅम कारण फुलल्यानंतर त्याचं ते जास्त वाढतात त्याचं वजन वाढतं। तर मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहोत हे जे मी कॅरामल केलेलं आहे हे याच्यामध्ये मी आता ओतून घेते। साखरेचं आणि गुळाचं तर ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा याची चव इतकी भन्नाट येते आणि अगदी तुम्ही जो ओरिजिनल प्लम केक आहे जो रमने बनवलेला असतो तसं खाल्ल्याचा भास होतो म्हणून गुळाचा वापर केलाय मी याच्यामध्ये। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि जर आपल्याला याच्यामध्ये घट्ट वाटलं हे मिश्रण तर आपण याच्यामध्ये तो जो ऑरेंज ज्यूस आहे तो किती लागतोय बघूया आपण। तर छान असं आपण मिक्स करून घेऊया पहिलं आता मी हे बाजूला ठेवते आणि त्याचा जो आपल्याकडे स्पॅचुला आहे त्याने आपण करूया म्हणजे एकसारखं येईल। हे स्पॅचुला वापरल्याने काय होणार आहे ते एकसारखं मिक्स होईल आणि कुठेही आपले लम्स किंवा कुठेही मैदा सुक्का असं राहणार नाहीये। तर हे बघा छान पद्धतीने आपण असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यात बघूया आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून लिक्विड लागणार आहे। तर मी हा जो ऑरेंज ज्यूस आहे तो साधारण 4 चमचे आहे तर मी तो टाकून घेते सर्व जास्त नव्हताच आणि तेवढं लागतोच 200 ग्रॅमला 200 ml एवढा मी वापरलेला आहे जेवढाच तेवढा। तर आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते मला तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत त्याची चव वाढवण्यासाठी अगदी भन्नाट चव येते याची हे आहे लिंबू आणि त्याची ही जी वरची साल आहे तर मी ते ह्याच्यावरती किसून घेणार आहे हे बघा आणि फक्त याची साल आहे ना तेवढीच किसून टाकायची आहे येलो कलरची खूप छान टेस्ट येते। ऑरेंज असेल तुमच्याकडे तरी ऑरेंज ही तुम्ही किसून टाकू शकता। अगदी थोडासा आपण याच्यामध्ये ह्यातला भाग घेऊया हे बघा मी थोडं थोडंसं घासून घेते सफेद भाग नाही घ्यायचा फक्त येलो भाग असा आपण घेणार आहोत त्याचा। तर मी इथे थोडस लिंबू किसून घेतलंय तर मी इथे व्हॅनिला एसेन्सचे 7-8 ड्रॉप टाकते आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। खूप छान सुगंध यायला लागलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते मी एक टीन असा ग्रीस करून घेणार आहे। ग्रीस म्हणण्यापेक्षा त्याला मी इकोबेक पेपर लावते जर तुमच्याकडे इकोबेक पेपर नसेल तर तुम्ही तेलाने किंवा तुपाने देखील हे ग्रीस करू शकता आणि त्याच्यावरती मैदा शिडकायचा आहे। माझे काही केकचे रेसिपी आहेत त्यामध्ये तुम्ही बघा मी हे ग्रीसिंग दाखवलं आहे कसं करायचं ते। तर हा इकोबेक पेपर आहे तर मी याच्या मेजरमेंटचा कट करून घेते आणि यामध्ये वापरते। तर हे बघा अशा पद्धतीने मी इकोबेक पेपर लावून घेतलाय
आणि तुम्ही साईडला सुद्धा इथे तेल आणि ग्रीसिंग करायचं आहे म्हणजे तो चिपकणार नाही केक। आता आपण हे जे बॅटर आहे ते यामध्ये ओतून घेणार आहोत सगळं आणि हा मोठा आहे टिन, साधारण 12 इंचाचा हा टिन आहे आणि आपलं बॅटर पण जरा खूप जास्त झाले। नेहमी बॅटर हे भांड्याच्या अर्ध एवढंच घालायचं असतं, तर मी हे सगळं घालून घेते। ऍक्च्युली स्पॅचुलाचा हाच फायदा होतो की तुमच्या भांड्यातलं काही वाया जात नाही बिलकुल पण, आणि त्यात सगळं बॅटर मी काढून घेते। आपण हे असं टॅप करून घेणार आहोत थोडं, कारण त्यामुळे काय होईल आपले जे गुठळ्या वगैरे असतील तर त्या होणार नाही आणि एकदम प्लेन असा केक आपला रेडी होईल। आता आपण काय करतोय, थोडेसे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते असे वरनं टाकून घेऊया। थोडे मी अख्खेच टाकले, थोडेसे काजू टाकले, नंतर थोडीशी टूटी फ्रुटी टाकते पिवळ्या रंगाची, नंतर रेड कलरची ती मध्ये मध्ये टाकायची आहे। नंतर थोडेसे मनुका टाकूया आपण, अगदी थोडस गार्निश करायसाठी आपण हे टाकतोय। बघू शकताय खूप छान दिसतंय हे। आणि आता आपण काय करणार आहोत, मी एक पातेलं ठेवलंय इथे, तुम्हाला दाखवते। मी इथे पातेलं ठेवलंय गॅसवर आणि थोडं गरम करून घेतलंय, म्हणजे प्रीहीट म्हणू शकतो आपण, प्रीहीट नाही केलं तरी पण चालेल। त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलाय आणि हा जो टिन आहे तो आपण यामध्ये ठेवणार आहोत। अगदी सावकाशीने ठेवायचंय कारण पातेलं खूप गरम आहे। आणि आता याच्यावर मी एक झाकण ठेवते, तर हे बघा याच्यावरती मी हे पराठ ठेवते अशा पद्धतीची। तुम्ही कोणतंही जे बसेल ते झाकण तुम्ही ठेवा त्याच्यावरती आणि 40 ते 45 मिनिटासाठी अगदी मंद आचेवर हा केक आपण छानपैकी बेक करून घेणार आहोत। आता किती वाजलेत, 5:30 झालेत, तर बघूया आता किती वेळात हा बेक होतोय। 40 ते 45 मिनिटं आपल्याला लागणार आहे आणि आता आपण बघूया। तर हे बघा आपला केक एकदम छान असा रेडी झालेला आहे, कुठे त्याला संपूर्ण क्लीन येते टूथपिक आणि आपला केक खूप छान बेक झालाय। आणि आता आपण काय करणार आहोत, हा जे भांडा आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि केकचा टिन आता आपण बाहेर काढूया। आता मी केकचा टिन बाहेर काढला आणि आता आपण हा केक थंड करायला ठेवूया एका मोकळ्या जागेवरती। मी गॅसच्या इथून बाजूला करते आणि दुसरीकडे थोडं थंड जागेवरती आपण आता हे ठेवणार आहोत। आता ह्या केकचा आपण कडा लूज करून घेऊया, ऑलरेडी तो सुटलेला आहे बघा, कारण तो छान असा बेक झाला आणि थंड पण झालाय। आणि आता हा आपण उलटा करणार असा, इझिली निघतो भांड्यात, हे बघा। तर हे बघा एकदम इझिली हा केक निघालेला आहे, हे बघा कुठेही काही चिपकलेलं नाही, एवढं साईडला चिपडले कारण त्याला इथे आपण पेपर लावतो आणि इथे डस्टिंग केलं होतं। तर हे बघा छान पद्धतीने आपला केक एकदम तयार झालेला आहे। वाव, किती सॉफ्ट आणि किती त्याचं टेक्स्चर बघा खूप मस्त आहे। तर मी आता हा असा उलट्या साईडला करते, हे बघा वाव, तुम्ही बघू शकता आपला केक किती सुंदर दिसतोय छान असा। आणि आता आपण हा केक कट करूया, वाव एकदम इझिली असा कट होतोय तुम्ही बघू शकताय। आपण कट करूया आता हा केक, खूप छान असा कट होतोय आणि मी तो मोठ्या भांड्यामध्ये केला होता। तर आता आपण ह्याचे पीसेस कट करूया, खूपच छान आणि यम्मी आणि टेस्टी असा आपला हा केक रेडी झालेला आहे।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कळवा आणि या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतो हा केक। तर आता आपण एक पीस काढूया यातला। अरे वा, खूपच मस्त। हे बघा, वाव, हे बघा खूप सुंदर असा केक आहे। बघा कुठेही ड्रायफ्रुट्स एकदम खाली जाऊन बसलेले नाही, मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असतील। खूप छान आणि असा यम्मी असा केक तयार झालाय, सॉफ्ट सॉफ्ट। तर तुम्ही बघू शकता आपला इकडे प्लम केक रेडी झालेला आहे आणि मी तो प्रेझेंट केलेला आहे।